नमस्कार, मी रुबीना पठाण, तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दात कुणाकडे मागायची. या म्हणीचा प्रत्यय सध्या राज्यातील शेतकऱ्यांना येतोय. शेतमालाला भाव मिळत नसल्यानं त्रासून गेलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात अवकाळी पावसानं भर घातलीय. अनेक ठिकाणी हातचं पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहूया. राज्यातील शेतकरी दुहेरी संकटानं पुरता अडचणीत. बाजारात शेतीमालाला भाव मिळेना, त्यात अवकाळीचा फटका. भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या संतापात पावसानं भर. टोमॅटो कांदा कोबीच्या तयार पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ. काही शेतकऱ्यांकडून मेथी कोथिंबिरीच फुकट वाटप. सरकार फक्त घोषणा देणार की प्रत्यक्ष मदतही करणार? शेतीमालाला भाव नसल्यानं पुरता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात गेल्या 2 दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसानं अधिक भर घातली आहे. तयार असलेल्या शेतीमालाला भाव नाही आणि शेतात असलेल्या पिकांवर निसर्गाच्या या घाल्यानं शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. शेतीमाल कवड्यांच्या दरानं विकावा लागत असल्यानं शेतकरी हैराण झाले आहे. 40 ते 50 किलोमीटर अंतरावरून आशेनं व्यापाराकडे शेतीमाल विकण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नाहीये. दिंडोरीच्या एका शेतकऱ्यानं कोथिंबिरीला बाजार समिती 1-2 रुपये भाव मिळत असल्याचं पाहिल्यानंतर दिंडोरी नाका परिसरात उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना फुकट मेथीच्या कोथिंबिरीच्या जुड्या वाटल्या. शेतकऱ्यानं या देशात मरायचं का असा सवालही या शेतकऱ्यांनी केलाय. 1000 कोथिंबीर लेके आया था, 1 रुपया नीला हो गया, इसीलिए मेरे को 1000 रुपये मिलने वाला था तो मैंने फोकट में बांट दी. कितना खर्चा आया था आपको? 5000 रुपये खर्चा आया था इधर लेके आने के लिए. और टोटल? टोटल तो 25000 है. हाँ. तो 1000 रुपये मिलने वाला था तो फोकट में बांट दिया. क्यों बांटे फोकट में? क्योंकि लोगों की दुआ तो मिलेंगी ना. हाँ. पर लोगों को ताजा करने से तो गरीब लोग अच्छे है ना. तर इगतपुरी जिल्ह्यातील पाडळी देशमुख गावातील शेतकरी अंबादास खैरे यांनी शेतातल्या कोबीवर रोटर फिरवलाय. कोबीला 1 रुपये भाव मिळत असल्यानं काढणीचा खर्चही परवडत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मी माझ्या या 1 एकर क्षेत्रामध्ये कोबीचे उत्पादन घेतलेलं आहे आणि सध्या आत्ता बाजारभाव नसल्यामुळं आणि सरकारचं शेतकऱ्याचं धोरण काय नसल्यामुळं आज हे कोबीज काढणं आम्हाला आज परवडत नाही आहे. आणि आत्ता सध्या ह्या प्लॉटला आम्हाला 50 ते 60 हजार रुपये खर्च आलेला आहे आणि आत्ता सध्या बाजारभाव 1 रुपये किलो खंडित असल्यामुळं आज आमचं हे काढणं आणि वाहतूक हे काहीच म्हणजे सगळंच पूर्ण अंगावर बसत आहे. त्यामुळं आज आम्ही हे कोबी पीक तोडून टाकत आहे शेतामध्ये आणि आज आमचं 50 ते 60 हजार रुपयाचं आज नुकसान होत आहे. नाशिक मध्ये असलेली स्थितीच मराठवाड्यातही आहे. जालन्यातील एका शेतकऱ्यानं टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं 2.5 एकर मधील टोमॅटो उपटून फेकले आहे. प्रति कॅरेटचा 40 ते 50 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी संतप्त आहे. मला 2 रुपयाचा चेक आणि पावती दिली, त्याच्याबद्दल काय आमचं सगळं घरभार सगळे शेतकरी हैराण नाराज झाले. शेतकऱ्यांना निसर्गानं बी शेतकऱ्याची थट्टा लावली, पुन्हा शासनानं बी आणि आडत्यानं बी. तर काय आता साहेब, हे 2 रुपयाचं औषध जर खाऊन मारावं म्हणलं तरी आता माझ्याकडे पैसा नाही. कांद्यासोबतच कोथिंबीर मेथी कोबी टोमॅटो ही पिकं घेणाऱ्या सगळ्याच शेतकऱ्यांना प्रचंड फटका सहन करावा लागतोय. सरकारनं कांदा प्रश्नी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असलं तरीही शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा आहे. सरकारकडून यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल इतकंच सांगण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळं ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे, काही शेतकरी हवालदिल झालेले आहे,
सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे की तुमचे जे जे नुकसान झालेले ते सर्वाचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे झाल्यानंतर याच्यावर सरकार सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, परंतु मी पंचनामे करण्याचे आदेश खाली दिलेले आहे. जिल्हा कृषी अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी असतील, हे सर्व तंतोतंत पंचनामे करून आमच्याकडे पाठवतील आणि निश्चित जे काही गारपिटीमुळं किंवा या अचानक आलेल्या पावसामुळं शेतकऱ्याचे जे नुकसान झालेले त्या शेतकरी बांधवांनी आपला अर्ज, आपला ऑनलाईन अर्ज असेल, आपली माहिती असेल तहसीलमध्ये किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्यावी. आत्ताचे जे सरकारमधले नेते आहेत ना, तर आत्ताचं जे सरकार आहे ते 18 तास कागदावर काम करतं आणि सामान्य लोकांचं कागदावरचं सरकार आहे. खरं तुम्ही जर बघितलं तर याच्या आधी पावसाळ्याच्या वेळेस सातत्याने पाऊस येऊन अनेक लोकांचं नुकसान झालं होतं, जिल्ह्याचं, नगर जिल्ह्याचं 800 कोटीचं आणि कर्जत जामखेडचं 70-1 कोटीचं नुकसान झालं होतं. तो निधी अजूनही मिळालेला नाही. याबाबतीत अजितदादांनी पाठपुरावा केला, अधिवेशनामध्ये सरकारला भाग पाडलं की या मार्च अखेरीस लवकरात लवकर हे पेमेंट त्या ठिकाणी आलं पाहिजे. पिकांना भाव मिळत नसल्यानं संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आता निसर्गानंही आघात केला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पिकांचं, भाज्यांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची ही परावलंबी अवस्था कधी संपणार असा प्रश्न विचारण्यात येतोय. जाणून घेऊया तिसरी बाजू. शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या कष्टाचा किमान भाव मिळायला हवा ही वर्षानुवर्षीची मागणी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही ही मागणी अद्याप अपूर्णच आहे. एकीकडे शेतकऱ्याला बळीराजा म्हणायचे, मात्र त्याच्या परिस्थितीत कोणताही बदल होऊ नये यासाठीच प्रयत्न होत आहेत का असा सवालही विचारण्यात येतोय. घाम गाळून कष्ट करणारा शेतकरी नेहमीच भरडला जातो, त्यातले दलाल आणि व्यापारी मात्र नेहमीच नफ्यात असतात. हे गणित सुटणार तर कसं हा प्रश्न आणखी किती दिवस अनुत्तरित राहणार हे पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8, महाराष्ट्र.